नमस्कार, मी सारिका साळुंखे। नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवराष्ट्रमध्ये आज आम्ही असंच एक खास आणि आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन तुमच्या भेटीस आलेलो आहोत। गेल्या 32 ते 33 वर्षापासून ठाणे शहरामध्ये विश्वास गतिबंध केंद्र जे सुरू आहे त्याच्या सर्वेसर्वा असणाऱ्या ज्योत्स्ना प्रधान मॅडम आज आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। ज्योत्स्ना मॅडम, नवराष्ट्रमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। ज्योत्स्ना मॅडम, काय सांगाल की विश्वास गतिबंध केंद्र हे का नेमकं सुरू करण्यात आलं आणि सुरू झाल्यानंतर नेमकं समाजामध्ये तुम्हाला काय जाणवतं? 80 ते 90 दशकामध्ये मतिमंदत्व हे फारसं समाजमान्य झालेलं नव्हतं आणि ही मुलं अशी सगळी घरात लपवल्यासारखी घरातच राहायची। तर माझी मैत्रीण अश्विनी सुळे, ज्या इन्कम टॅक्समध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम करत होत्या, त्या रिटायरमेंट घेतल्यानंतर मला म्हणाल्या, आपण ह्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण ही मुलं अशी पडद्याआड राहिल्यासारखी आहेत आणि त्यांचे पालक त्यात सफर होत आहेत, तर तू बरोबर असशील तर आपण हे चालू करूया का। आणि त्यांच्या घरात एक जागा होती खाली, ब्लॉक रिकामा होता, तिथे आम्ही ते केंद्र चालू केलं। आणि मग 1990 आम्ही त्याचा एक ट्रस्ट स्थापन केला, कारण एक 5-6 मुलं आमच्याकडे आपोआप सांगून अशी जमा झाली, अशी अशा मतिमंदत्व असलेली, आणि त्यांना आम्ही घेऊन हे कार्य चालू केलं। त्यांचे पालक खुश झाले की त्यांना 1-2-4 तास आपल्यापासून मूल वेगळं राहिलं आहे आणि त्याची काळजी घेतली जाते, त्याला काहीतरी शिकवलं जाते, कारण नॉर्मल शाळेमध्ये ह्या मुलांना ॲडमिशन नाही मिळत। तर आम्ही ज्याला जसं येतं आहे त्या स्पीडनी, त्या कलेनी आम्ही त्यांना शिकवत होतो, म्हणजे आईपासून 1-2-3-4 नॉमिनल शिक्षण जे त्यांच्या आकलनापर्यंत आहे तिथपर्यंतच। आणि 90 दशकामध्ये ह्या सगळ्या दिव्यांगांबाबत असं फारशी जनजागृती नव्हती, म्हणजे तेव्हाची परिस्थिती ही फार वेगळी होती। मात्र जेव्हा तुम्ही हे केंद्र सुरू केलं तेव्हाही पालकांचा प्रतिसाद कसा लाभत गेला आणि मुलांना सांभाळताना नेमकं तुम्हाला काय जाणवलं? पालकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, कारण त्यांनासुद्धा कुठेतरी ह्याला आउटलेट हवं होतं, ह्या मुलांना आपल्या बाहेर जाऊन चार चौघात मिसळता येईल अशी परिस्थिती तेव्हा हळूहळू निर्माण झाली होती। आणि त्या मुलांचं घरात बसून जी घुसमट होत होती किंवा पालकांची होत होती ती बाहेर पडून कमी झाली आणि त्यांना थोडं थोडं शिक्षण मिळतं आहे, त्यांना ओळख मिळते मुख्य म्हणजे, तर ते आवडायला लागलं, पालकांचा प्रतिसाद चांगला मिळायला लागला आणि हळूहळू अनेक पालक जमा झाले आणि अनेक मुलं अशी आमच्याकडे यायला लागली। वयोगट तेव्हा आम्ही लहानच ठेवले होते, 8-9-10 वर्षापासून 16 वर्षाची मुलंसुद्धा होती। जी 16 वर्षाची मुलं होती त्यांना मग आमचे आम्ही जेव्हा ट्रस्ट स्थापन केला तेव्हा आम्ही पूर्णपणे डॉक्टरांची मदत घेतली, सायकियाट्रिस्टची मदत घेतली आणि त्यांच्याकडनं IQ काढून घेऊन, मग सायकोलॉजिस्ट आमच्या एक डॉक्टर शुभा सत्ते म्हणून जे आहेत IPHला काम करतात, त्या माझ्या ओळखीच्या होत्या, त्यांनाच बोलवलं आणि त्यांना म्हटलं आम्हाला थोडं गाईड करा की ह्या मुलांशी आता आम्ही कसं कम्युनिकेट करायचं, त्यांचं काय काम करून घ्यायचं किंवा त्याला शिक्षण कसं द्यायचं, एखाद्याला अजिबातच समजत नाही त्याला काय सांगायचं, दिवसभर एंगेज कसं ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला त्यांनी पूर्ण अभ्यास करून प्रत्येक मुलाचं त्यांनी कोण काय करेल हे आम्हाला सांगितलं। त्यानुसार अडचणी पण काही आल्या, प्रश्नच नाही। सुरुवातीला पालकांना पण बरेच प्रश्न होते की तुम्ही त्यांचं तिथे काय शिकवणार, काय करणार, ह्या मुलांना तर काहीच येत नाही, काहीच समजत नाही। हळूहळू आम्हालाही अनुभवाने कळायला लागलं की यांना कशा तऱ्हेने समजवायचं, एकच गोष्ट 10 सांगावी लागते पण पेशन्स लागतो आपल्याला, आम्हाला स्वतःमध्ये पेशन्स असल्यामुळे आम्ही ते त्यांच्याकडनं करून घेत गेलो काम। आणि गायडन्स आम्हाला होता, मग व्होकेशनल गायडन्स घेतला त्यांच्याकडनं, जर काही मोठी मुलं यायला लागल्यावर आम्ही त्यांच्याकडनं जे जे त्यांना हाताला काम जमेल ते काम करून घ्यायला लागलो। कोणी डॉक्टर्स लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला पाकिटं लागतात औषधाच्या गोळ्या द्यायला, तर सुरुवातीचं काम आमचं ते होतं, म्हणजे डॉक्टरांच्या गोळ्या देण्यासाठी जे लागणारी औषधाची पाकिटं, कागदी पाकिटं, तेव्हा कागदी पाकिटं वापरली जायची 90 तेव्हा, ते आम्ही कागद कट करून आणले, मुलांना चिकटवायला दिले, त्यांनी व्यवस्थित चिकटवले आणि त्या डॉक्टर्सनी बऱ्याचशा ठाण्यातल्या आम्हाला मदत केली की आम्ही शेकड्यांनी ह्यांनी तुमच्याकडनं घेत जाऊ, तर त्याला मार्केट मिळालं थोडक्यात म्हणजे। तर अशा तऱ्हेने आमचा व्यवसाय मुलांना त्याचा सुरू झाला, मग त्याचे जे पैसे येतील त्याचे मुलांना कसे द्यायचे हे सगळं आम्ही ट्रस्टमध्ये सगळं ठरवून हळूहळू त्या सगळ्या गोष्टी नीट व्हायला लागल्या।
तर या मुलांची बौद्धिक पातळी जी असते ती इतर मुलांपेक्षा फार वेगळी असते. म्हणजे त्यांना जर का सांभाळायचं झालं तर आपल्याला त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भाषेतच समजावून सांगावं लागतं. पण जेव्हा हळूहळू तुम्ही जसं हे सगळं ज्ञान किंवा हे सगळ्या मुलांच्या सहवासात येवा तेव्हा मुलांमध्ये बदल कसा घडत गेला? बदल हळूहळू घडत गेला. आत्ताची जी परिस्थिती आहे ह्याच्यातली मुलं खूपच सुधारित आवृत्ती आहे सगळी. त्या मुलांनासुद्धा फक्त प्रेम हवं असतं. म्हणजे त्यांना एवढं कळलं की ह्या शाळेत आल्यावर आपल्याला प्रेमाने सगळे वागवतात, जे समजावून सांगतात ते एकदा अनेकदा अनेकदा सांगतात. असं नाही की चल रे तू हे एकदा सांगितलं तुला चा बाजूला तुला आता येत नाही असं कोणीच म्हटलं नाही. मग आम्ही कारण नंतर ट्रेन टीचर्स पण ठेवल्या, हेल्पर ठेवल्या, आता तुम्ही बघताय आमच्याकडे 4-5 टीचर्स आहेत. तर हळूहळू असं कळलं की ट्रेन टीचर्सच हव्या आहेत आणि ते त्यांची पण आपण आम्ही अपॉइंटमेंट केली, अपॉइंट केलं त्यांना. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये प्रत्येक मूल इतक्या प्रेमाने वागवलं जातं आणि त्यांना समजून घेतलं जातं की तसं मला नाही वाटत आणखीन कुठे त्यांना वागणूक मिळत असेल. आणि आमच्याकडे येणारे सगळे व्हॉलेंटियर्ससुद्धा आता जे येत आहेत तुम्ही बघता, त्याच प्रेमाने जे आम्ही शिकवतो त्याच प्रेमाने ते पण करून घेतात सगळं काम. मुलांची बौद्धिक पातळी वाढावी लागावी म्हणून इथे कोणकोणत्या प्रकारची म्हणजे कामं त्यांना शिकवली जातात किंवा काय काय उपक्रम त्यांच्यासाठी राबवले जातात? बरोबर आहे. आमच्या मीना क्षीरसागर म्हणून ज्या ट्रेन हेडमिस्ट्रेस आहेत त्यांनी काही शैक्षणिक खेळणी अशी तयार केलेली आहेत की जी मुलांचं स्किल वाढेल, म्हणजे हाताची पण मूवमेंट्स व्यवस्थित होतील किंवा बौद्धिक पातळीत जरा बऱ्यापैकी वाढ होईल अशी काही खेळणी आणि त्या माध्यमातून त्यांना शिकवलं जातं. म्हणजे सुरुवातीची लंचपर्यंतचा कामात वेळ जातो, नंतर खेळ, गाणी आणि त्यांचा अभ्यास घेणं किंवा गोष्टी सांगून त्यांची उत्तरं मागून घेणं असं थोडं बौद्धिक चालना मिळेल अशा तऱ्हेची हे केलेली असतात. वर्षभर इथे विविध प्रकारचे उपक्रम मुलांतर्फे करून घेतले जातात, जसं की तुम्ही राख्या बनवणे असू दे, कंदील बनवणं असू दे, वेगवेगळी फुलं बनवणे असू दे. असं जरी असलं तरी मुलं ह्याच्यामध्ये व्यस्त तर आहेत, मात्र सध्या पालकांना तुम्ही अशा मुलांच्या काय आवाहन कराल? समाजामध्ये आजही तितकी जनजागृती होतीये कधी होत नाही आहे, पण पालकांना त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? पालकांना अशा शाळा शोधून तिथे त्यांना मुलांना पाठवणं आणि नियमित पाठवणं त्यांना हे तर गरजेचं आहेच. आणि सपोर्ट म्हणजे शाळा चालवताना कधीकधी पालकांचे पण सपोर्टची गरज लागते आम्हाला की अमुक एक गोष्ट आता मुलाला सांगितली आहे तर ते तुम्ही घरी पण करून घ्या. रिपीट केलं ना की त्या मुलांना पटकन समजतं एखादी गोष्ट, एखादं काम सवयीनी करून करून त्यांना ते पक्कं डोक्यात बसतं. आणि मग तसं ते पालकांची सहकार्य आम्हाला पण गरजेचं असतं. आता थोडक्यात पालक करतात आम्हाला सगळी मदत, येऊन इथे पण मदत करतात किंवा आता हे जे केलेल्या वस्तू आहेत त्यांचं मार्केटिंग करणं की तुम्ही 4 लोकांना सांगा की हे आमच्या अशा मुलांनी केलेलं आहे, त्यांना तुम्ही फार क्रिटिसाइज न करता ते विकत घ्याव्यात वस्तू. म्हणजे अगदी तुम्हाला कारखान्यात मिळणारी जशी वस्तू असेल तसं एक वेळ नाही मिळणार, पण ह्या मुलांना स्वयंरोजगार मिळतो आहे त्याला मदत करण्यासाठी तुम्ही आवाहन करा की लोकांनी यांच्या वस्तू विकत घेऊन त्यांना मदत केली पाहिजे. मॅडम असं जरी असलं तरी ज्या घरामध्ये अशी मुलं जन्माला येतात त्यांच्या घरातल्यांची मानसिकताच पूर्णतः वेगळी असते. आता तुम्ही देखील इतक्या वर्षापासून या मुलांसाठी काम करताय, तर या मुलांसोबत राहून तुम्हाला नेमका कुठला अनुभव आलाय? मुलांसोबत राहून खरं सांगायचं तर त्यांच्याकडनं मिळणारा जो आनंद आहे तो घेऊन आपण घरी जाताना इतकं समाधान मिळतं ना. कारण अतिशय निरागस ही मुलं आहेत सगळी, त्यांना हेवे दावे किंवा कट कारस्थानं किंवा असं काही नॉर्मल लोकांचा काही वागण्याचा हेच नाही आहे. इथे जे जे लोक म्हणून येतात ते व्हिजिटर्ससुद्धा अक्षरशः आनंद आणि समाधान घेऊन इथनं जातात. तर ह्या मुलांचं आम्हाला काम मुलांसाठी करण्यासाठी आम्हाला खरोखरच आनंद मिळतो. आणि पालकांनीसुद्धा आपल्याला असं मूल आपल्या वाट्याला आलं आहे म्हणून ओझं समजायची गरज नाही. खरं तर
ओझं कधी होतं की वय झाली आणि त्यांचं आता आपल्याला नाही काही करता येत, ह्याच्या आपल्यापुढे ह्या मुलांचं कोण बघणार वगैरे, अशी काळजी जेव्हा निर्माण होते. आत्ता सध्या आमच्या शाळेत अशीच परिस्थिती आहे की मुलं आता मोठी झाली आहेत, काही 30 आहेत, काही 40 आहेत, त्यांचे पालक जे आहेत त्यांची वय पण 70-80 अशी झालेली आहेत. तर आता आम्ही ह्या स्टेजला ह्या मुलांसाठी वसतिगृह स्थापन करतो आहे. त्याच्यासाठी आम्ही जागा घेतली आहे. ऑक्टोबरपासून ह्याचं बांधकाम सुरू होईल. CSRच्या थ्रू आम्हाला मदत मिळते. तशाच मदतीतून सर आम्ही जमीन घेतली आहे नेरळ कर्जतच्या जवळ आणि ते आता बांधकाम सुरू होईल. पालकांना आम्ही अशी आश्वासनं दिली आहे की तुम्ही आपल्यापुढे चिंता करू नका की या मुलांचं कसं होईल, या मुलांचं सगळं नीट होईल यासाठी आपण पूर्ण व्यवस्था करतो आहे की ज्याच्यासाठी हॉस्टेल म्हणजे मुलांना मुलींना पूर्णत्वाने आपण त्यांना काळजी घेतली जाईल. त्यामुळे पालक पण आमचे समाधानी आहेत की चला आपल्यासाठी नंतर काहीतरी त्यांचं, कारण भावंडांवर फक्त अवलंबून ठेवू नाही शकत. प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात घरात व्यस्त असतो. भावंडं करतात त्यांची कामं, त्यांची जबाबदारी घेतात, नाही असं नाही, पण त्यांनासुद्धा थोडी मोकळीक मिळायला हवी या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललं. निश्चितच विश्वास गतिमंद केंद्रामध्ये आलेल्या मुलांमध्ये इथल्या शिक्षकांच्या त्याचबरोबर ज्या काही सेविकरी महिला आहेत त्यांच्या सहवासात आल्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होतोय. एक स्वयंरोजगाराचं साधन देखील या केंद्राच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून दिलं जात आहे. अनेक पालकांना या मुलांची चिंता भेडसावत असते की आमच्यानंतर या पालकांचं होणार काय, मात्र या केंद्राच्या मार्फत त्या देखील पालकाच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलेलं आहे. लवकरच हे जे केंद्र आहे ते आता मुलांसाठी वसतिगृह घेऊन देखील तुमच्या पालकांच्या भेटीस येणार आहे. नवराष्ट्राच्या या पुढील भागामध्ये असंच एक खास आणि आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येऊ. तोपर्यंत नमस्कार. कॅमेरामॅन सय्यदसह सारिका सळुंखे, नवराष्ट्र, ठाणे.